नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आपण मुंबई बाबतीत बोलणार आहोत, मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघांबद्दल बोलणार आहोत. आणि त्यानिमित्ताने आपल्यासोबत चर्चा करायला आहेत पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर. सर स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सर काय असतं बघा, एक वेबसिरीज असते आणि ती खूप काळ चालू असते, म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही इतका वेळ ती चालू असते, पण ती बोर होत नाही. तशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या निवडणुकांची आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाची झाली असं मला वाटतं. कारण का या वेबसिरीजचा सुरुवात ह्या काही लोकसभा निवडणुकीपासून झालेला नाही. पहाटेचा शपथविधी, त्यानंतर मवियाचा प्रयोग, त्यानंतर पक्षफुटी आणि आत्ता 5 टप्प्यांमधली निवडणुकीतली चुरस. आणि आता आपण मुंबईमध्ये येऊन एकमेकांशी गप्पा मारतोय की मुंबईत काय होणार आहे, 5व्या टप्प्यात नेमकं काय होणार आहे. हा सगळा वेबसिरीजचा पार्ट बघितला तर त्याचा फिनाले विधानसभेला होणार आहे. काय करायला म्हणतात, फिनालेचा 1.2 पार्ट ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण होऊ शकतो. पण फिनालेच्या अगोदरचा एपिसोड म्हणून आपण या लोकसभा निवडणुकीकडे बघितलं तर ओव्हरऑल चित्र तुम्हाला काय वाटतंय महाराष्ट्रातल्या या राजकारणाचं आणि निवडणुकीचं? तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात की वेबसिरीज. कारण जेव्हा गेली 5 वर्ष ही थरारक आहे आणि मनोरंजक सुद्धा आहे. हो, परंतु त्याचवेळी या लोकसभा निवडणुकीचा तुम्ही जो उल्लेख केला की अशी झाली नाही, अशी लोकसभा निवडणूक झाली नाही. कारण संपूर्ण विचित्र कॉम्बिनेशन आहे की भल्या भल्या राजकीय विश्लेषकांना कळत नाहीये की काय कसं विश्लेषण करावं. झालंय कसं की 2 पक्षांचे 4 पक्ष झाले, इकडची लोक तिकडे, तिकडची एवढं दिसतंय की कशा पद्धतीनं मतदानाचा ट्रेंड असेल हे सांगणं थोडं अवघडच वाटतं. तरी सुद्धा आता नेमकं जेव्हा शेवटच्या टप्प्यात आलोय, 5वा टप्पा आहे आपला, काही दिवसांवरच आलंय, त्या मतदानात विशेषतः मुंबईचा उल्लेख करायचा झाला तर मुंबईला शेवटी मिनी भारत मानलं जातं, मिनी इंडिया. इकडे जे घडतं त्याचं चित्र देशात दिसतं असं पूर्वीपासून आपण बोलत आलो. आणि केवळ तसं नाही, जर आपण पाहिलं तर आपल्या मुंबईमध्ये 6 लोकसभेच्या जागा आहेत. या 6 लोकसभेच्या जागांमध्ये 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 या 5 लोकसभा निवडणुकांच्या निकालावर जर आपण लक्ष दिलं तर इकडं जे घडलं तिथं देशात सुद्धा तेच घडल्याचं दिसतं. जसं 99 युती जी आहे तेव्हा भाजपा आणि शिवसेनाच होते, त्यांना 5 जागा मुंबईनं दिल्या, 6 पैकी एकच फक्त काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेली आणि केंद्रात युती म्हणजे एनडीए आली. बरोबर. 2004 अवघी 1 जागा मिळाली. तेव्हा काय घडलं की 5 तिकडे आघाडीकडे होते आणि केंद्रात सुद्धा मनमोहन सिंह यांचं UPA सरकार गेलं आणि वाजपेयींचं तेव्हा UPA सरकार सत्तेत आलं. बरोबर. त्यावेळी 2009 0 जागा मिळाली युतीला, 0. पुनर्रचना झाली होती, 9 लोकसभा मतदारसंघ होते आणि 6 जागा आघाडीनं पटकावल्या आणि UPA केंद्रात सत्तेत दिसली आपल्याला. मुंबई सारखाच कौल दिल्लीच्या केंद्रीय सत्तेत दिसलं आपल्याला. शेवटचं म्हणजे 2014 ते 2019 मुंबई संपूर्णपणे महायुती सिक्सर षटकर मारताना दिसते आणि केंद्रात सुद्धा आपल्याला NDA संपूर्ण बहुमतासह सत्तेत येताना दिसते. त्यामुळे मुंबईच्या या 6 जागांचं महत्व खूपच आहे हे सांगावंच लागतं. आता तुम्ही म्हणालात की मुंबई जो कौल देते तो केंद्रात रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसतो, यंदा मुंबईचा कौल काय वाटतोय? कारण का 6 मुंबई 6 जागा पदरात टाकते, नाहीतर तुम्हाला काहीच कौल देत नाही, तुमच्या हातात 0 राहतं, नाहीतर एखाद दुसरी सीट येऊन जाते. आता मात्र 4 टप्प्यांची जर का निवडणूक बघितली आपण, आता अजून निवडणूक झालेली नाही आहे मुंबईतली, पण तरी सुद्धा आपण एक 4 टप्प्यांवरनं इथला लेखाजोखा घेऊ शकतो असं वाटतं मला. विदर्भ पूर्व विदर्भापासून सुरुवात झाली, त्यावेळी काय लोकसभेची हवा नाही आहे आता काही असं सगळं वातावरण होतं. हळूहळू जशी मुंबईकडे निवडणूक सरकारला लागली ना सर, त्यावेळी मात्र महायुतीला टफ जाते की काय, मवियाची कार्यकर्ते जागे झालेत आणि आता तर पश्चिम महाराष्ट्राचा जागा तर घासूनच सगळ्या चालू आहेत असं सगळे एक्झिट पोल सांगतायत त्या निवडणुकीचे. तर आता ह्या सगळ्या निवडणुका एका बाजूला आणि मुंबईत येऊन आता कुरुक्षेत्र तयार झालेलं आहे, तर आता मुंबई एक साईडच सगळ्या कुठल्या तरी एकाच्या पदरात मत टाकेल की इकडेही घासूनच होईल निवडणूक? तुम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या टप्प्याबद्दल जे बोललात ना, मुंबईत सुद्धा थोडं घासूनच दिसत, म्हणजे अगदी कोणी कम्फर्टेबल मोठ्या मार्जिननं येईल असं दिसतंय का तर नाही. उत्तर मुंबई आपण जर सुरुवात करायचं म्हटलं, उत्तर मुंबईमध्ये म्हणजे उत्तर मुंबई म्हटलं ना की भाजप आणि फक्त भाजपच चित्र ते होतं. गोपाळ शेट्टी तिकडचे खासदार होते. बरोबर. म्हणजे 5 लाखाचं मार्जिन
म्हणजे विचारच करायला कशाला पाहिजे, म्हणजे खरं तर एकतर्फी निवडणूक होईल असं चित्र. पण घडलं कसं तिकडे पहा, तिकडे भाजपनं यावेळी निर्णय घेतला, एकतर मुंबईच्या तिन्ही जागांवर निर्णय घेतला आणि उमेदवार बदलून टाकले पूर्ण महाजन जागी. उज्ज्वल निकम आले, इकडे सुद्धा गोपाळ शेट्टी त्यांनी बदलले, त्यामुळे पुन्हा ईशान्य मुंबई जिथं भाजपाचा स्ट्रॉंग होल्डच मानला जायचा तिथं सुद्धा त्यांनी आधीच्या खासदारांना घरी बसवलं आणि नव्या उमेदवार तिकडे दिलेले. त्यात आता उत्तर मुंबईचं बोलायचं झालं, आपण एक एक मतदारसंघाचा जर विचार केला की जिथं सर्वात मोठं मार्जिन कम्फर्टेबलच्याही पुढचं म्हणता येईल की कशाला प्रचार करताय राव असं म्हणण्याची वेळ, तिथं काय घडलं की त्यांनी पियुष गोयल केवळ त्यामुळेच दिले असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एक ते मंत्री जसे आपले नितीन गडकरी हे सर्वात कार्यक्षम सुपरफास्ट हायवे सारखेच ते सुपरफास्ट काम करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. मात्र मोदींच्या विश्वासातील सर्वात कोण, तर पियुष गोयल. त्यांना महत्वाच्या खात्यांच्या अर्थविषयक जबाबदाऱ्या, म्हणजे अर्थखातं नाही मात्र वाणिज्य किंवा इतर, त्यांनी रेल्वे सुद्धा जी वंदे भारत वगैरे पाहतो आपण तर त्यांचं खूप मोठं योगदान मानलं जातं. त्यांना त्याच मतदारसंघातून का दिलं, ते लोक स्थानिकही नव्हते, ते मूळ मुंबईकरच आहे. वेद प्रकाश गोयल त्यांचे वडील हे भाजपचे वर्षानुवर्ष प्रतिकूलतेच्या काळातले खजिनदार, त्यांच्या आई चंद्रकांता गोयल या माटुंगा हा एक विधानसभा मतदारसंघ आहे तिथून निवडून जायच्या विधानसभेवर भाजपतर्फे, त्या कुटुंबातून संघ परिवाराची पार्श्वभूमी असलेले पियुष गोयल त्यांना तिथून नाही दिलं भाजपने, त्यांना उत्तर मुंबईत आलं. मात्र झालं कसं, तिथं आघाडीला खरं तर मुकाबल्यासाठी चांगली संधी यावी होती, शिवसेना वेगळी झाली. थोडंसं एक लक्षात आणून देतो की जे मार्जिन होतं ना कम्फर्टेबल ते शिवसेना अखंड शिवसेना बरोबर असतानाच आहे. आता तिथं कसं घडतंय की तिकडे ठाकरेंची शिवसेना वेगळी आहे, शिंदेची शिवसेना वेगळी आहे आणि तिकडे प्रकाश सुबे नावाचे एकमेव आमदार शिवसेनेचे ते शिंदेसोबत गेले, ते मूळ राष्ट्रवादीतून आलेले. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर शिवसेना जी आहे जी अखंड होती ती बऱ्यापैकी किंवा चांगलीच ठाकरेंसोबत. त्यामुळे अपेक्षा ही व्यक्त होत होती की अरे तिकडे ठाकरेंचाच उमेदवार असेल की काय, ज्यांचा निर्घृण फेसबुक लाईव्ह मध्ये आपण हत्या पाहिली, अभिषेक घोसाळकर, त्या अभिषेक घोसाळकरांचे वडील तिकडून लढतील की काय, विनोद घोसाळकर वर्षानुवर्षाचा कडवट शिवसैनिक विभाग प्रमुख म्हणून त्यांनी तिथे शिवसेनेचा विस्तार केला वाढवली. मात्र जेव्हा सांगलीच्या जागेवरून शिवसेना अडली तेव्हा इथं उत्तर मुंबईत सुद्धा काँग्रेस तिथं नडली, ते म्हणाले नाही तुम्ही सांगली घेताय तर आम्हाला ही उत्तर मुंबई आम्हालाच पाहिजे, मुंबईत फक्त आम्ही काय अशी एक जागा लढवणार नाही. आणि तिकडे काँग्रेस, पण काँग्रेसकडे उमेदवारच नव्हता. मग भूषण पाटील नावाचं एक नाव मध्यंतरी असाही विचार झाला की आपण त्या घोसाळकरांच्या ज्या सुनबाई आहेत त्यांना, त्या तेजस्विनी घोसाळकर अभिषेकच्या पत्नी, त्या नगरसेविका सुद्धा त्यांना द्यायचं का, त्यांचीही तयारी होती. मात्र जेव्हा हातावर लढण्याचा विषय आला, स्वाभाविक विनोद घोसाळकर खूप कडवट आहे, त्यांनी नकार दिला. आता भूषण पाटील लढतीसाठी उतरलेत, स्थानिक आहेत, काँग्रेसचे वर्षानुवर्ष पदाधिकारी आहेत. मात्र शेवटी एवढ्या या मतदारसंघात सगळीकडे जाऊन संपर्क करणं, स्वतःची प्रतिमा ठसवणं हे तेवढं सोपं नाही. पुन्हा त्या उत्तर मुंबईसारख्या भाजपाच्या बाजूनं वर्षानुवर्ष कौल देणाऱ्या मतदारसंघात, त्यामुळे पियुष गोयल यांच्यासाठी आपण केकवॉक हा शब्द नाही वापरू शकत असलो, म्हणजे अगदी त्यांचा बालेकिल्ल्याचाही पुढचा बालेकिल्ला असला तरी सुद्धा, कारण शिवसेनेची ठाकरेंच्या शिवसेनेची 2-1 लाख मतं त्या मतदारसंघात असावी एक अंदाज. कारण आपल्याकडे एक अडचण काय आहे की आपल्याकडे जसं जातनिहाय जनगणनेच्या बाबतीत आपल्याला 1931 ब्रिटिशकालीन जनगणनेचा संदर्भ द्यावा लागतो, तसं महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आपले प्रमुख पक्ष नेमके किती त्यांचं मत वोट शेअर किंवा मतांचा वाटा आहे तो आपल्याला 2014 या एकाच विधानसभा निवडणुकीत दिसला. त्या 2014 या 6 मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला किंवा अखंड शिवसेनेला जे मतं मिळाली ते 2 लाखाच्या आसपास होती, त्यामुळे स्वाभाविकच तेवढी भाजपामधून जातात काही, त्यातले 70% तरी सुद्धा भाजप अगदीच बाद होईल का नाही, म्हणजे अगदीच आघाडी येईल का, तसं सांगणं हे खूपच आंधळ्या धाडसाचं ठरेल. त्यामुळे पियुष गोयल यांचा तिथं सध्या तरी बरं चष्मा दिसतोय हे आपल्याला मान्य करावं लागेल. पुढच्या मतदारसंघावर यायचं झालं, त्या पुढचा आपण तर वायव्य मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पश्चिम तो मतदारसंघ वर्षानुवर्ष तिथं शिवसेना येते,
भाजपसोबत असताना. हे आता इकडे हे महत्वाचं आहे, इकडे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या मतदारसंघांमध्ये सुद्धा गंमत आहे, म्हणजे नॉर्थ वेस्ट मध्ये मराठी मत ही 36%. या 36% मतांना गुजराती राजस्थानी मतं 11%, मुस्लिम मतं 19% आणि नॉर्थ इंडियन 22%. आता जे मुंबई पुरतं एक ओव्हरऑल थोडंसं सांगतो परत एकदा की मतांचं समीकरण आपण लक्षात घेतलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 2.5 वर्षाच्या त्यांच्या सत्ता काळानंतर ज्या पद्धतीने ते गेले त्यानंतर असं मानलं जातं. आणि मुसलमान ज्या वस्त्या आहेत मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रात तिथे एक दिसतं सुद्धा की त्या वर्गामध्ये प्रथमच ठाकरेंविषयी सहानुभूतीची मोठी भावना आहे की यांनी केलं आणि आपल्यासाठी गेले अशा प्रकारचं एक फिलिंग जे असतं गिल्टी ते तिथं जाणवतं. त्यामुळे या मतदारसंघातली नॉर्थ वेस्ट मधली म्हणजे उत्तर पश्चिम मधली 19% मुस्लिम मतं आणि 36% जे पारंपरिक मराठी मत आहेत त्यापैकी किती वोट शेअर शिवसेना ठाकरेंची शिवसेना मिळवते, कारण शिंदेची शिवसेना काहीतरी घेऊन जाणार पुन्हा असं नाहीये ना की मराठी माणूस म्हटलं की तो फक्त ठाकरेंकडे जाईल. तो स्वाभाविक आहे, मोदींवर विश्वास ठेवणार असेल, फडणवीसांना आपलं मानला मानणार असेल, स्थानिक तिकडे वेसावे मतदारसंघातून भारती लवेकर आहेत शिवसंग्राम भाजपच्या उमेदवार आमदार, शेजारच्या अंधेरी पश्चिम मधून तिकडे अमित साटम आहेत, त्यामुळे दोन तिकडून आमदार शिवसेनेकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडे. म्हणजे या मतदारसंघांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की तिकडे अंधेरी मतदारसंघ जो आहे तो या महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ आहे विधानसभेचा जिथं मशाल या चेंडावर ठाकरे लढलेले आणि जिंकलेले आहेत. त्या ऋतुजा लटके ज्या आहेत, रमेश लटके दिवंगत आमदारांच्या पत्नी, त्या तिकडे आहेत. जोगेश्वरी मतदारसंघ जिथून शिंदेच्या शिवसेनेचे म्हणजे महायुतीचे रवींद्र वायकर, त्यांच्या तिथे खूप जबरदस्त काम मानलं जातं, प्रभाव सुद्धा आहे. फक्त अडचण तीच आहे की अनेकदा मुंबईतल्या मराठी माणसांचा एक स्वभाव दिसतो, इथं बंडखोरी, इथं काहीतरी पक्ष त्याग वगैरे नसतं, इथं ती गद्दारी हा जो शब्द आहे तो खूपच जास्त प्रचलित झालेला दिसतो. त्यामुळे वायकरांना स्थानिक पातळीवरचं त्यांचं नेटवर्क किती उपयोगात आणता येईल, कारण अनेकदा त्यांच्यासोबत भाजपचेच कार्यकर्ते जास्त दिसतात असं एक निरीक्षण नोंदवलं जातं. त्याच्या पुढचा मतदारसंघ जो आहे तो आहे दिंडोशी. तिथं पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेशी निष्ठा ठेवलेले सुनील प्रभू आहे, त्यांचं तिथं खूप चांगलं काम आहे. तिकडे नॉर्थ इंडियन उत्तर भारतीय मत जी एक मान्य करावं लागेल आपल्याला की ती नेहमी एक ट्रेंड दिसतो की सत्तेत जे केंद्रात असतात त्यांच्यासोबत उत्तर भारतीय मतं जाताना दिसतात. त्यांची संख्या तिकडे 22% म्हणजे मराठी मतांनंतर त्या मतदारसंघामध्ये उत्तर भारतीय मतं दिसतात. त्यामुळे आणि 11% राजस्थानी गुजराती जी महाआघाडीकडे येण्याची शक्यता खूप कमी आहे, 2-4% त्यांच्यापैकी आले तरी बोनस ठरेल. म्हणजे 11 आणि 22 33% मराठी माणसांपैकी किती. त्यामुळे परत यातलं एक वैशिष्ट्य सांगून मी पुढच्या मतदारसंघाकडे बोलतो. उत्तर पश्चिम हा तो मतदारसंघ आहे जिथं महायुती किंवा महाआघाडी कुणीही तुमचे लोक करप्ट आहे, तुमचे घोटाळेबाज आहे हा आरोपच करू शकत नाहीयेत. कारण वायकर सुद्धा ईडी प्रकरणातले आरोपी आहे, जरी क्लीन चिट मिळाले असेल तरी तो काळ विसरता येत नाही. आणि अमोल किर्तीकर खिचडी घोटाळ्यांचा आरोप झाल्यामुळे तेही ईडीच्या चौकशीला सामोरे गेलेले आहेत. पुढचा आपण मतदारसंघ जर पाहिला तो उत्तर मध्यवाला, तिथं सुद्धा मराठी 33% आहेत उत्तर मध्यवाला. तो जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी स्थिती आहे. म्हणजे एकीकडे तिकडे विलेपार्ले, विलेपार्ले म्हणजे आमच्या पश्चिम उपनगरांमधलं मुंबईच्या पुणे म्हणता येईल, ही सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक उपक्रम होतात, लोकमान्य सहसंघ, अनेक संस्था आहेत तिकडे. परंतु पार्ले एकतर्फी जरी महायुतीकडे गेलं, कारण उज्ज्वल निकम तिकडे उमेदवार पुन्हा माझ्यावर होत्या खासदार, पण त्यांचं ऐन वेळ तिकीट कापलं गेलं, त्या चर्चेतही नाही आलं. एवढं का एवढं हायकमांड रुचलं भाजपचं माहीत नाही, मात्र त्या नव्हत्या. तर तिकडे उज्ज्वल निकम यांच्यासारखा वर्षानुवर्ष म्हणजे मला वाटतं 3 दशकं ते सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून दहशतवादाच्या अनेक प्रकरणांमध्ये, अंडरवर्ल्डच्या अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांची सरकारची बाजू मांडताना दिसतात आणि जिंकताना सुद्धा दिसले. विशेषतः तुम्हाला आठवत असेल की 12 मार्च 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 100 पेक्षा जास्त आरोपींना त्यांनी शिक्षा मिळवून दिली. अर्थात आज त्यांचं ते जे कर्तृत्व आहे
ते सामान्य मतदारांपर्यंत किती पोहोचलं असेल ह्याच्याबद्दल थोडासा मुद्दा आहे, कारण त्याला बरीच वर्ष झाली तरी सुद्धा त्यांचं बोलणं त्यांचं वागणं हे पार्ल्यासारख्या मतदारसंघात तर 100% अपिलिंग ठरणार आहे. पुढचा जो वांद्रे त्यांच्यातलं जिथून आशिष शेलार येतात, तिथं एक प्लस काय झालं की बाबा सिद्दीकी हे महायुतीत आलेल्या अजित पवारांकडे गेले काँग्रेस सोडून, त्यामुळे तिकडे ते किती मुस्लिम मतदारांना व्यक्तिगत पातळीवर पटवून कमळाचं बटन दाबायला भाग पडू शकतात. कारण तिकडे खारदांडा चित्रकार धुरंधर मार्ग किंवा इतर काही मराठी वस्तीही आहे. तुम्हाला माहिती असेल आताच आशिष शेलारांनी साहित्य संमेलनासाठी सुद्धा प्रयत्न केला की तिकडे व्हावं, तिकडच्या वांद्रे वाचनालयाकडून. पुढचा जो मतदारसंघ येतो तो वांद्रे पूर्वचा, म्हणजे जिथं मातोश्री आहे. मातोश्री असलं तरी सुद्धा तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे का? नाही, कारण तिकडे मुस्लिम वस्ती मोठ्या प्रमाणावर गेल्यावरही त्याचा फायदा घेत काँग्रेसनं बाजी मारली. बाबा सिद्दीकींचं मी नाव घेतलं, त्यांचे सुपुत्र झिशांत सिद्दीकी आहेत ते तिथून काँग्रेसतर्फे निवडून गेले. तिकडे ते जरी आता तुम्हाला वाटेल की महागाडीत आहेत, परंतु वडील तिकडे गेलेत आणि यांचंही अधूनमधून ते नाराजी दाखवत असतात की काँग्रेसमधून काय महत्व दिलं जात नाही वगैरे वगैरे दिसत असत. बरोबर, तिकडे दलित मत ही साइजेबल आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वसाहती आहेत ती मत आहेत. बेहराम पाड्यासारखा दंगलीत चर्चेत आलेला विभाग तिकडेचा मुस्लिम भारतनगर आहे. बीकेसी सारखं बिझनेस कॅपिटल तिकडे आहे. या सर्वांचा जर विचार करता त्या मतदारसंघाचा कौल हा खूप महत्वाचा ठरेल या संपूर्ण याच्यात. पुढे जर आपण गेलो कलिना, जिथं ईस्ट इंडियन कॅथलिक जो मुंबईतला म्हणजे ब्रिटिश कालीन वर्ग तो, तसंच मराठी मत ही मोठ्या प्रमाणावर तिकडे, तो वर्ग शिवसेनेचा मानला जातो आतापर्यंत तरी. कारण तिकडून त्यांनी कलिनामधून संजय पोतनीस हे ठाकरेंशी निष्ठावून राहिलेले आमदार आहेत तिकडे. पुढे गेलो कुर्ला तर ठाकरेंचे उमेदवार निवडून आलेले पण ते सध्या शिंदेकडे. चांदिवली दिलीप लांडे पुन्हा ते मनसेतून ठाकरेंकडे, ठाकरेंकडून शिंदेकडे गेले. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर 3 मतदारसंघ 4 मतदारसंघ विधानसभेचे हे भाजपकडे महायुतीकडे. त्यामुळे तसा कौल वरवर पाहिलं तर उज्ज्वल निकम आरामात आले पाहिजे. मग त्या मतदारसंघामधली रचना जर आपण लक्षात घेतली तर तिकडे 33% मराठी जरी असले तरी मुस्लिम 26% पुन्हा नॉर्थ इंडियन 17% जे भाजपकडे वळण्याची शक्यता आहे. गुजराती राजस्थानी जे जू त्यात येत नाही, मात्र विलेपार्ले तिकडे 10% आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये नेमकं काय घडेल काही सांगता येत नाही. केस निकम जिंकतील की त्यांच्या समोर उभ्या असलेल्या वर्षा गायकवाड दलित मुस्लिम आणि मराठी या मतांचं पूर्ण समीकरण जुळून जिंकून येतील हे थोडस आता सांगणं. कारण वर्षा गायकवाडचा तो मतदारसंघ नाही. बरोबर बरोबर. नसीम खान हा फॅक्टर तिकडे महत्वाचा ठरेल. त्यांनी जर मनापासून साथ दिली तर चांदिवली वगैरे कुर्ला भागातून महाआघाडीला मतदान झालं तर त्यांना फायदा होऊ शकेल. पुढे आपण जर वळलो दक्षिण मध्य लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ आहे. मुंबईचं हार्ट मानला जाणार हृदय शिवाजी पार्क करेक्ट दादर हा सर्व भाग म्हणजे प्रभादेवी पासून जी सुरुवात होते तो माहीमपर्यंत तो जातो आणि पुढे अगदी म्हणजे अरबी समुद्राच्या किनाऱ्यापासून तो मधली जी खाडी आहे मुंबईची मानखुर्द वगैरे भाग जे तुम्ही ऐकले असतील शक्तीनगर तिथपर्यंत पसरलेला आहे. म्हणजे बीआरसी जिथे आहे ॲटॉमिक रिसर्च सेंटर तिथपर्यंत तो पसरलेला आहे. एकीकडे या मतदारसंघामध्ये सुद्धा शिवाजी पार्क गगनचुंबी इमारती आणि तिकडे गेलं तर अगदी दाटी वाटीची झोपडपट्टी आणि पुन्हा धारावी म्हणजे मुंबई शिवाय धारावी शिवाय मुंबई असू शकत नाही. धारावीच मुंबई चालवते ते खूप धाडसाचं वाटेल मात्र हे वास्तव आहे तिकडचं. तिकडे सुद्धा काय स्थिती आहे ती आपण जर लक्षात घेतली तर मराठी माणूस तिथे 42% डिसाइडिंग खूपच मोठा. मात्र मुस्लिम सुद्धा 20% आहे. उत्तर भारतीय 15% आहेत. त्या तिकडे आणखी एक वर्ग आहे तो सिंधी मतदारांचा 3% गुजराती राजस्थानी 7 म्हणजे 10% वर्ग जो आहे तो तसा भाजपकडे नेहमी झुकणारा वर्ग आहे. त्या मतदारसंघात चेंबूर येतं. चेंबूरमध्ये पूर्वीपासून सेटलमेंट कॅम्प होते फाळणी नंतरचे त्यामुळे तो सिंधी वर्ग सुद्धा पण तिकडचा आमदार मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि त्यांच्याशी लॉयल असलेला. राहुल शेवाळे जे तिथं महायुतीतर्फे आहेत खूप जवळचे होते उद्धव ठाकरेंचे, त्याचा त्यांना राजकीय फायदाही प्रचंड झाला. मात्र जे मध्यंतरी ईडी चौकशीच्या याच्यातले होते
त्यातून ते शिंदेंकडे गेले आणि भाजपाचाही त्यांच्यात विश्वास असल्यामुळे ती त्या जागेच्या बाबतीत भाजपनं जराही खळखळ केली नाही. त्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर तिकडे महत्वाचं हे ठरणार की मराठी मतदार हे कोणाच्या बाजूने जातात, ठाकरेंच्या की शिंदेच्या. कारण राहुल शेवाळांचं स्वतःच एक नेटवर्क आहे, शिंदेच्या शिवसेनेचं तिकडे बऱ्यापैकी आहे आणि पुन्हा शिवसेनेतून ठाकरेंकडून एक वर्ग शिंदेकडे गेलेला आहे. भाजप कशी साथ देते यावरही या मतदारसंघात, कारण अनेकदा वरिष्ठ नेते देतात, स्थानिक पातळीवरची गणितं वेगळी असतात. आताचं चित्र हे की भाजप तिकडे कोणतीही स्वतःची म्हणजे लोकल मताकांक्षा काय असतात तसं न करता शेवाळांसोबत दिसते. काँग्रेस नाराज होती, कारण वर्षा गायकवाडांचा धारावी मतदारसंघ, मात्र त्यांना तिकडे दिल्यामुळे त्यांची नाराजी दूर दिसते. स्वाभाविक, मात्र धारावीत प्रचारासाठी त्या तेवढ्या उपलब्ध नसतील. या सर्व घटकांचा जर विचार केला तर तिकडे सुद्धा अगदी अटीतटीची नाही, मात्र तुल्यबळांमधली बरीचशी लढत आहे. नेमकं काय घडतं त्या स्थानिक मतदारांच्या स्वाभाविक कौलावर आहे. बरोबर. दोन मतदारसंघ राहिले, त्यातला आहे दक्षिण मुंबई. अरविंद सावंत कडवट शिवसैनिक. म्हणजे एकीकडे आपण सत्ता संघर्षामध्ये मगाशी तुम्ही उल्लेख केलात की वेब सिरीज मधला थरार वेगळंच की आजचा हिरो उद्याचा व्हिलन, म्हणजे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनात. बरोबर बरोबर. कारण ज्याचे त्याचे कौरव ज्याचे त्याचे पांडव असतात, आपण सांगायला गेलो की ते आक्षेप येतो. त्यातला मुद्दा कसा की त्यांनी एकीकडे सत्तेसाठी वाटेल ते चालू असताना अरविंद सावंत ते आहेत ज्यांनी ठाकरेंचा फोन गेला गेला केंद्रीय मंत्रीपद 2019 भिरकावून ते मुंबईत परतलेले एक सामान्य खासदार म्हणून. बरोबर. त्यांचं नेटवर्क चांगलं आहे, जुना शिवसैनिक आहे. शिवसेनेच्या या भागात बऱ्यापैकी 40% मराठी मत, मुस्लिम मत 22%, गुजराती राजस्थानी मात्र 17%. कारण मलबार हिल गिरगाव जरी मराठी माणसांचं मानलं जातं तरी मुंबई त्या परिसरामध्ये गुजराती आणि राजस्थानी हे साईजेबल आहे, व्यापारी वर्ग. पुन्हा उद्योगपती वगैरेंचं मलबार हिल सुद्धा सत्ता केंद्र, निवासी सत्ता केंद्र म्हणायचं तर ते तिथे आहे. नॉर्थ इंडियन उत्तर भारतीय 12% आहेत तिथे. त्या मतदारसंघामध्ये का कुणास ठेवू? खरं तर अनेकांचं म्हणणं असं आहे की तिकडे शिंदेच्या शिवसेनेनं हट्ट न धरता कमळ ही निशाणी असू दिली असती तर खूप फायदा झाला असता त्याचा महायुतीला. मात्र तिकडे हे म्हणजे कधी मिलिंद देवरांचं नाव, कधी आणखी कुणाचं नाव असं करता करता अखेरीस तिकडे यामिनी जाधव ज्या भायखळा या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात, जो मराठी आणि मुस्लिम बहुल असा मतदारसंघ आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचे पती यशवंत जाधव, तुम्हाला आठवत असेल ईडी चौकशी जो ऐन भरात होती तेव्हा 50 लाखाच्या एका घड्याळाचा उल्लेख झालेला, त्याच्यापुढे नोंद होती डायरीमध्ये यशवंत जाधवांकडे सापडलेला अशी चर्चा. कारण ते रेकॉर्डवर कधी पुढे काही जास्त आलं नाही की मातोश्रीला ते घड्याळ दिलं, तर नंतर त्यांनी असं म्हटल्याचं आलं पुढे बातम्यांमध्ये की नाही मातोश्री म्हणजे माझ्या मातोश्री. आता ते सर्व राजकीय वेब सिरीज मधलेच वेगळे इंटरेस्टिंग पार्ट असतात. तर त्या तिथं अरविंद सावंत यांच्या जोडीला नागपाडा वगैरे जो भाग आहे, भायखळा नागपाडा मोहम्मद अली रोड, तुम्ही अनेकदा पाहत असाल चित्रपटांमध्ये सुद्धा, तो संपूर्ण जो भाग आहे ना तिकडे मुस्लिम टक्का लक्षणीय आहे. तिकडे सध्या तरी मुसलमान नेते जे आहेत, अमीन पटेल नावाचे तिकडच्याच परिसरातून मुंबादेवीतून आमदार निवडून जातात, काँग्रेस सोबत आहेत ते, मध्यंतरी नाराज असल्या चर्चा होत्या. परंतु आता गेल्या आठवड्यापासून ते शिवसेनेच्या शाखांवर जाऊन बसताना दिसतात, अरविंद सावंतांसोबत फिरताना दिसतात. तो टक्का मुस्लिम टक्का शिंदेच्या शिवसेनेत गेलेल्या मिलिंद देवरांचं सुद्धा तिकडे प्रभाव आहे, नेटवर्क आहे. त्यांचे वडील मुरली देवरा यांच्या हक्काचे मतदार होते त्या मुस्लिम एरियामध्ये. फक्त फरक कुठे येतो की त्या मुस्लिम मतदारांना कमळ चालेल का? मिलिंद देवरांची किमया व्यक्तिगत जो संपर्क आहे तो तिथं किती कामी येतो त्याबद्दल थोडीशी शंका घ्यायला व्हावं आहे त्या भागातलं. राहुल नार्वेकर कुलाबेचे आमदार विधानसभेचे अध्यक्ष, ते खरं तर तिथून इच्छुक होते, त्यांनी तयारी सुरू केलेली. अगदी तुम्हाला आठवत असेल की माफिया डॉन अरुण गवळी यांच्या मुलीला महापौर करणार इतकं त्यांनी म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षित नसलेलं बोल्ड स्टेटमेंट सुद्धा त्यांनी केलेलं. परंतु ऐनवेळी लोढा पण नाही, म्हणजे मंगल प्रभात लोढा सुद्धा तिथून इच्छुक होते, मोठे बिल्डर आहेत, मंत्री आहेत पण आणि राजस्थानी समाजातून येतात, मात्र त्यांना सुद्धा तिथं नकार मिळाला भाजपच्या ऐवजी शिंदेच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव. त्यामुळे आता मुद्दा एवढाच आहे की लालबाग परळ हा गिरणगावचा जो भाग आहे ना
किंवा भायखळ्यातला मराठी वर्ग हा कडवट आहे. असं म्हणतात की तिकडे काही झालं तरी चालेल, मात्र ठाकरे आणि शिवसेना तिथं किती प्रमाणात, राणेंच्या पण सभा आता तिथे घेतल्या गेल्या नारायण राणेंच्या, तिथं किती प्रमाणात धनुष्यबाण लक्षात ठेवला जातो की नाही चला ठीक आहे आपल्याला धनुष्यबाणाला द्यायचं, ते बटन दाबायचं आहे, यामिनी जाधव यशवंत जाधव हे किती ते किती घुसू शकतात, किती मराठी मतं आपल्याकडे वळवू शकतात, याच्यावर बरंच काही आहे. पुढ वरळी आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ, भाजपनं प्रचंड जोर लावला तिकडे प्रचंड, त्यामुळे वरळीच्या बाबतीत असं आहे की किती मतं महायुतीकडे वळतात, की आदित्य ठाकरेंचा आमदार म्हणून असलेला करिश्मा तिकडे कायम दिसतो, कारण तिकडे बीटीडी चालली आहे. तिथे स्पष्टपणे आंबेडकरी चळवळीचा खूप प्रभाव आहे. मराठी वर्ग आहे, कोल्हापूर आणि कोकणातला मतदार मोठ्या प्रमाणावर आहे, लोअर परळीला, कोल्हापुरातला, वरळीला, कोकणातला, त्यामुळे ते कसं कशा पद्धतीनं त्यांचं मराठी मतदान हे कोणाकडे जातं, धनुष्यबाण की नव्यानं आलेली ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल, यावर सुद्धा या मराठी मतदारांचं कसं कौल कुणाला जातो ते ठरेल. शेवटचा आता मतदारसंघाकडे आपण मुलाट वळूया, ते म्हणजे ईशान्य मुंबई. ईशान्य मुंबईची गंमत आहे म्हणजे किरीट सोमय्या, म्हणजे हे नाव माहीत नसेल असं होत नाही म्हणजे प्रत्येकालाच, म्हणजे त्यांना त्यांच्यावर टीका करणाऱ्या किंवा त्यांच्यावर टीकेचे प्रहार करणारे असो किंवा अगदी द्वेष करणारे असो किंवा त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमुळे त्यावर विश्वास ठेवत की खरोखर तसं ते करतायत, त्यांच्यावर प्रेम करणारे असो, ते खूप मानलं जातं त्यांना. त्यातली पण एक गंमत आहे ना की 2014 मध्ये मोदी लाटेत ते तिथून खासदार झाले, त्याआधी सुद्धा होते, त्यांना 2019 मध्ये त्यांचं तिकीट कापण्यात आलं. तिथं कोणाला तिकीट दिलं तर मनोज कोटक, त्यांच्याच मुलूंमधले. 2019 आलं आणि मनोज कोटक पण भाजपला नकोसे झाले, तिथं तिकीट दिलं गेलं मिहिर कोटेचा यांना. बरोबर. आता या मिहिर कोटेचांचं एक वैशिष्ट्य मात्र इथे सांगितलं पाहिजे की ते आहेत मुलूंडचे, मुलूंड भांडुप वगैरे त्या परिसरात, मात्र त्यांना एकदा तिकीट दिलं गेलं ते दादर पूर्व जिथं कालिदास कोळंबकर सध्या ते भाजपमध्ये आहेत, मूळचे ते शिवसेनेचे, बाळासाहेब असताना ते गेले काँग्रेसमध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली, काँग्रेसकडून ते निवडून यायला लागले, त्यांचं पर्सनल नेटवर्क किंवा स्वतःचा प्रभाव स्वतःचं काम एवढं मोठं आहे की पक्षाचे निशाणे ही फक्त त्यांना लागते असं म्हटलं जातं. त्यांच्या विरोधात त्यांना लढवलं गेलं, मात्र मिहिर कोटेचांनी तिथं दमछाक घडवली कोळंबकरांची, एवढं चांगला प्रभावी माणूस असताना सुद्धा, आणि एक निसट्टा विजय त्यांना त्यावेळी मिळाला होता. आता तेच मिहिर कोटेच्या ईशान्य मुंबईतून अचानक खासदारकीसाठी जेव्हा नाव समोर आलं तेव्हा तिथं समोर महागडीतर्फे शिवसेनेकडून संजय दिनाबामा पाटील आहेत. हे कोण आहेत? यांचे वडील दिनाबामा पाटील हे कामगार नेते होते, प्रभावी व्यक्तिमत्व आगरी समाजातून आलेले, त्यामुळे भांडूप वगैरे विक्रोळी वगैरे टप्प्यात त्यांचा बऱ्यापैकी मानणारा मोठा वर्ग आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकदा खासदारही झाले, पुढे ते शिवसेनेकडे गेले, ठाकरेंकडे गेले. आता ते ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून मशालीवर लढतायत. हा तो मतदारसंघ आहे. मगाशी मी किरीट सोमय्यांचं नाव घेतलं, तसेच आणखी तिथे सुपरस्टार आहे, मॉर्निंग स्टार म्हटलं पाहिजे, संजय राऊत, भांडूपमध्ये राहतात ते. त्याच संजय राऊतांचे बंधू आहेत सुनील राऊत, ते विक्रोळीतून आमदार सुद्धा आहेत. ठाकरेंकडे तिकडच्या दोन जागा आहेत, त्यापैकी एक आमदार त्या दुसरे भांडूपला आहे. दोन आमदार ठाकरेंकडेच आहेत. मुलुंडमधून एक आमदार भाजपचा, पुन्हा घाटकोपर मगाशी मी उल्लेख केला की मराठी आहेत परंतु गुजराती खूप मोठ्या प्रमाणात. हा मतदारसंघ जो आहे तिथं मराठी 45% आणि मुस्लिम त्यानंतर 17%, गुजराती राजस्थानी 13% आणि नॉर्थ इंडिया उत्तर भारतीय 15% असा असलेला हा मतदारसंघ आहे. त्यामुळे गुजराती 13%, गुजरात आणि राजस्थानी घाटकोपर मुलुंडमधले हा एक मोठा वर्ग आहे. तिथं त्या मराठी मतदारांच्या 45%मध्ये ठाकरे किती वाटा घेतात आणि शिंदेच्या शिवसेनेमुळे किती भाजपला फायदा मिळतो आणि त्यावर राम कदम हे सुद्धा याच परिसरातले आमदार आहे, पुन्हा चर्चेतला नाव. बरोबर. आणि पूर्वमधून सुद्धा शहानावचे पराग शहानावचे जे बिल्डर आहेत भाजपचे आमदार प्रकाश मेहतांचं तिकीट कापून त्यांना दिलेलं गेल्या निवडणुकीत. बरोबर. ते सर्वात श्रीमंत उमेदवार त्या विधानसभेच्या रंधुमाळीतले ते तिथून आहेत. या सर्व याच्यात एक मतदारसंघ जो पुढचा आहे मानखुर्द
मराठी त्याचा मी उल्लेख केला ध्रुवीकरणाच्या बाबतीत. बरोबर. तिकडे प्रचारात हल्ले वगैरे झाले, मुस्लिम लोकसंख्या मतदार बऱ्यापैकी ज्याचा म्हणजे मी 17% उल्लेख केला तो वर्ग मुस्लिम मतदारांचा, तर तिथून अबू आझमी निवडून येतात समाजवादी पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे सर्वेसर्वा सत्कार फक्त मुंबई पुरते मर्यादित नाही आहेत. हा संपूर्ण 6 मतदारसंघाचं जर आपण घेतलं तर 3 मतदारसंघ आमदारकीचे भाजपकडे, 2 ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि 1 हा समाजवादी पार्टीकडे, म्हणजे महाआघाडी 3 महायुती भाजपचे 3 असल्यामुळे 3 असं तसा कागदावरचा समसमान सामना दिसतोय. तिथं एक घटक आणखी प्रभावी आहे ज्याचा आपल्याकडे उपलब्ध लोकसंख्येच्या आकडेवारीत वेगळा उल्लेख नाहीये, मराठी मतदारांमध्ये त्यांचा समावेश आहे, तो आहे दलित मतदार. रमाबाई नगर घाटकोपर मधील खूप चर्चेत असत, सामाजिक चळवळीचे केंद्र आहे ते आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा रमाबाई नगर मधला गोळीबार पोलिसांनी केलेला, वेगळी दिशा मिळालेली युतीच्या कार्यकाळात, युती सरकार 99 जाण्यात ते सुद्धा एक कारण ठरलेलं तो रमाबाई नगर. इथं आता संपूर्ण मुंबईचं मी तुम्हाला सांगतोय की ठाकरेंच्या शिवसेनेनं किंवा उद्धव ठाकरेंनी ते तसेही या बाबतीत एक वेगळे कॉम्बिनेशन जोडण्यासाठी ओळखले जातात, यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही मुंबईत एक समीकरण तयार केलेलं आहे, MMD मराठी मुसलमान आणि दलित. यावेळी पहिल्यांदाच असं दिसतंय, तुम्ही लक्षात घ्या, शिवसेना संविधानाच्या विरोधात कधी यापूर्वी बोलली नसली, विरोधात तरी सुद्धा खूप समर्थनात बाहेर आली का, एकदा बाळासाहेब ठाकरे असताना संविधानाची शपथ वगैरे संविधानाचा कार्यक्रम झाला होता, मतलब त्यापर्यंत कधीही नाही. परंतु गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरेंच्या तोंडी बाबासाहेब आंबेडकर संविधान खूप मोठ्या प्रमाणावर, या निवडणुकीत तर त्यांनी तो संविधान वाचवलंच पाहिजे, बाबासाहेबांचं संविधान वाचवलंच पाहिजे, या खूपच ते अट्टहासाना ती भूमिका मांडतात, आक्रमक होताना दिसतात, त्याचा फायदा त्यांना एम तर मराठी होताच. मगाशी मी म्हणालो तसं की मुस्लिम वर्ग सहानुभूती खातर त्यांच्याकडे वळताना दिसतोय. तिसरा दलित मतदार, त्यांनी शिवशक्ती भीमशक्ती खूप प्रयोग केले, तो इथं बऱ्यापैकी येण्याची शक्यता आहे. अर्थात वंचितची खूप फास्ट मैत्री झाली आणि तेवढ्यात फास्ट ते शत्रुत्व सुद्धा बदललं की अगदी टोकाला जाऊन सध्या प्रकाश आंबेडकर दलित मतदारांना नाही तर काँग्रेसच्या मतदारांना साथ घालतात की हे सर्व ठाकरेंचे लोक किंवा ठाकरे मोदींकडे जाणार, तुम्ही कशाला मग काँग्रेसवाले त्यांना मतदान करता, किंवा दलित मतदारांना सुद्धा ते आव्हान करताना दिसतात. त्यामुळे या सर्व याच्यात त्यांचं MMT समीकरण किती चालतं यावर सुद्धा मुंबईतल्या निकालाची दिशा ठरणार आहे. एकंदरीत मुद्दा हाच आहे की आता 6 पैकी 6 जागा षटकार एकतर्फी कुणाला मारायला मिळेल का याबद्दल शंकाच आहे. कदाचित म्हणजे आता हे खूपच मोघम विधान होईल, मात्र सध्याच्या परिस्थितीत थोडस रेंजच सांगावी लागते, एकदम अक्युरेट फिगर सांगितल्यापेक्षा 2-4 असं दोन्ही बाजूचं दिसतंय, मग ते 3-3 होईल की 4-2 होईल ते आता सांगता येणं थोडस अवघड आहे. अर्थात पुन्हा एकदा की मोदींचा करिश्मा आता शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जी एकत्रित सभा, त्या सभेचा किती फायदा होतोय तो आपल्याला 20 तारखेपर्यंत, कारण सभेनंतर एक कम्फर्टेबल वेळ सुद्धा आहे, तसा 1-2 दिवस हे बऱ्यापैकी मानले जातात. त्यामुळे या सभेतून त्यांची जी भाषणं झाली त्यातून जो मुंबईकरांपर्यंत संदेश गेलेला आहे त्याचा किती प्रभाव, आणि त्यातही पुन्हा राज ठाकरे बदलते भूमिका सुद्धा आपल्या निष्ठावान, म्हणजे राज ठाकरे या ब्रँडला मानणाऱ्या मतदारांना किती बांधून पुन्हा कमळाचं किंवा धनुष्यबाणाचं बटन दाबायला भाग पडू शकतात, त्यावरही मराठी मतदारांचा मगाशी तो उल्लेख राहिला आपला, तो कौल ठरणार आहे. बरोबर बरोबर. आणि तिथंच मुंबईचा कौल सुद्धा.
आता नेहमी वेबसिरीजमध्ये काय गंमत होते, एपिसोड अशा अंती आणून ठेवतात की आता पुढे काय होणार. तसंच ह्या मुलाखतीचा हाच तो पॉईंट आहे असं मला वाटतं. ह्या मुलाखतीचा पहिला भाग मी इथेच थांबवतो आहे, कारण का माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. नक्की नरेटिव्ह नेमकं काय, आत्ता आपण आकडेवारी सगळी बघितली या एपिसोडमध्ये, तर या आकडेवारीवरनं कळलं असेल की डेमोग्राफी काय आहे, कोण कुठला कुठला समाज कोणाच्या बाजून जाऊ शकतो नाही जाऊ शकत. तर ह्याच्यातनंच मला काही प्रश्न निर्माण झाले, त्याच्याशी त्या मुद्द्यांवर मी सरांबरोबर चर्चा करणार आहे पण पुढच्या भागात. तोवर तुम्ही द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर आपण आपल्या गप्पा चालूच ठेवूया, त्या दुसऱ्या भागात लोक त्यांना त्यासुद्धा रंगत आहे. त्यासुद्धा रंगत आहे. धन्यवाद.